मी माझ्या भाषेत आणि आपल्या भाषेत बोलायचं, मोकळं बोलायचं. उगं आपलं वक्ता आला म्हणतो ना आपलं उगं लय नाही 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 आपल्या ते काही काही उगं बोलणार. ॲक्च्युली काय झालंय ना? अरे काय झालं पटकन सांग ना. ए भाऊ ना ॲक्च्युली ऑबियसली ते चेंज करावं लागेल. हे चारच शब्द पाठ असतील. ॲक्च्युली ऑबियसली ॲक्च्युली ऑबियसली कधी कधी मला वाटतं त्याला स्पेलिंग विचारावं. बाबा जसं तसं बोललं पाहिजे. मी मोकळा हे मी कुठंही जाऊ द्या. मी मा आता उगाची जाऊ जयंतीचा कार्यक्रम आहे, मी घरी जाऊ आणि म्हणा मातोश्री मातोश्री जागे व्हा. हे काय आम्ही तुमच्या दारात आलो आहे जागे व्हा. जमते का सांगा जमते का? मातोश्री जागे व्हा. आपणास माहिती आहे की आज औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातल्या बिडकिनच्या जवळच्या रांजणगाव खुरी नावाच्या गावामध्ये जिजाऊ जन्मोत्सवाचा कार्यक्रम होता. अखंड प्रवासामध्ये आहोत मातोश्री. प्रवास करत करत तुमच्याजवळ आलो. संयोजक अगोदर नाश्ता देणार होते पण गडबडीमध्ये त्यांनी दिला नाही. जेवायला करायचं आहे का जेवायला करायचं आहे का असं फोनवर खूप वेळा विचारून सुद्धा एकदाही आल्याच्या नंतर नाश्त्याचं विचारलं. असो मातोश्री, वेळेअभावी आणि घाईगडबडीमध्ये संयोजक विसरले असतील. मातोश्री व्याख्यान झाल्याच्या नंतर जास्त जेवण गेलं नाही, थोडंसंच जेवलो. आणि मातोश्री आपणास सांगू, इथपर्यंत येईपर्यंत आमच्या पोटाचा अग्नी वाढला. आमच्या पोटामध्ये कावळ्यांची किवकिव वाजते आहे. म्हणून मातोश्री तुमच्या चरणावर मुजरा करून तुम्हाला विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर स्वयंपाकगृहात जा. अन्नपूर्णा मातेला प्रसन्न करा आणि तुमच्या पवित्र करकमलांनी पंचपक्वान्न नाही तर नाही कमीत कमी एक पक्वान्न तरी करून आमच्या पोटाचा अग्नी तृप्त करा मातोश्री. असं जर मी आईजवळ बोललो हे मी सांगायलो, आई माझ्याजवळ येईल, ताप चेक करील, बाहेर जाऊन गाडी चेक करील, ड्रायव्हर गाडी कुठं ठोकली बिकली का, ह्याला का कुत्रं बित्रं चावलं का काय, हे असं का आज येड्यावनी बोलायले. पण तिथंच मी जाऊन म्हणू द्या, आई लय भूक लागली आहे ग, रात्रीचे एक दोन अडीच तीन कितीही वाजलेले असू द्या, माय घरात जाते आणि पंचपक्वान्न करून खायला घालते. का? कारण माईला तिच्या भाषेत बोललेलं आवडतं साहेब. आणि आपण आपल्या भाषेत बोललं पाहिजे. मी ज्या विवेकानंद महाविद्यालयात शिकलो तिथं मराठी विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक दिलीप महालिंगे सर यांचा मी विद्यार्थी आहे. आणि दिलीप महालिंगे सरांनी मला एकच वाक्य सांगितलं, अविनाश या जगातली सगळ्यात सुंदर, जगातली सगळ्यात गोड आणि जगातली सगळ्यात पवित्र भाषा आपल्या आईची भाषा असते. आणि त्या आईच्या भाषेचा अभिमान स्वाभिमान आपण बाळगला पाहिजे. आणि त्या भाषेसोबत आपल्याही आईचा अभिमान आपण बाळगला पाहिजे हा आशावाद व्यक्त करत असताना तुम्हा सगळ्यांना एकच सांगणं, मी या विषयावर भरभरून बोलतो पण वेळ भरपूर झाला आहे. जवळजवळ अरे बाप खूप वेळ झालं मी बोलतोय, नॉनस्टॉप झालं बोलतोय, पाणी न पिता सुद्धा बोलतोय ना. मग पिऊ का एक घोट? तुम्ही टाळ्या वाजवा, मी एक घोट पाणी पितो. मला पाणी प्यायचंय, मला पाणी प्यायचंय, तवर टाळ्या वाजवा. हो धन्यवाद. उद्या जाऊन म्हणतो ह्यांनी मला पाणी पाजलं. तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं पण मी ज्या विषयावर बोलतो आहे तो 2 मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये विषय तुमच्यासमोर मांडतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेणाऱ्या सगळ्या पोरांनी एकच गोष्ट केली पाहिजे, आपल्या बापाला आणि आपल्या माईला इज्जत दिली पाहिजे. का? अरे शहाजीराजे जिथं काम करत होते त्या सरकारनं फक्त एकदा शहाजीराजेचा अपमान केला आणि तो अपमान शिवाजी महाराजांच्या कानावर गेला आणि माझे राजे म्हणतात तुम्ही माझ्या बापाचा अपमान तुमच्या इथं काम करतोय म्हणून करताय ना. एक दिवस लक्षात ठेवा, हा शहाजी पुत्र शिवा तुम्हाला या महाराष्ट्राच्या मातीतून सळो की पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही. आणि बापाच्या अपमानाचा बदला शिवाजी महाराजांनी घेतला म्हणून तो आदर्श राजा झाला. एक अरे माँ साहेब जिजाऊंची आज्ञा प्रत्येक क्षणी मानली मानली. अफजल खानाच्या वधाचा प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अफजल खानाच्या वधाला शिवाजी महाराज निघाले ना, त्यावेळेला सगळ्यांना प्रश्न होता की एवढ्या बलाढ्या अफजल खानाला शिवाजी महाराज अडवणार कस काय. आणि इथं जिजाऊ माँ साहेबांचं चरित्र सिद्ध होतं, इथं जिजाऊंचं मोठेपणा सिद्ध होतो. माँ साहेब जिजाऊ शिवाजी महाराजांना म्हणतात, बाळ शिवा तुम्ही अफजल खानाच्या भेटीला जा आणि या भेटीमध्ये जर तुम्ही मारले गेले ना तर आम्ही एक म्हणू की या मातेनं स्वराज्यासाठी त्याचा एक सुपुत्र बहाल केला. हा विचार साहेब जिजाऊंचा आहे, हा विश्वास माँ साहेब जिजाऊंचा आहे. म्हणून आईची आणि बापाची इच्छा आपण सगळ्यांनी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा. कारण एक गोष्ट बोलू, आज जिजाऊ जन्मोत्सव आहे आणि माझ्यासाठी सगळ्यात लाजीरवाणी गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त वृद्धाश्रम जिजाऊंच्या नावानं आहेत. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे, मी महाराष्ट्रभर असा फिरतो ना
फिरत असताना बऱ्याच ठिकाणी जिजाऊंच्या नावानं वृद्धाश्रम दिसतात, याच्या इतकी लाजीरवाणी. तुम्ही म्हणाल वृद्धाश्रमाला, मी वृद्धाश्रमाला दोष देत नाही. अरे ज्या जिजाऊंनी आदर्श सुपुत्र घडवला आणि त्या आदर्श सुपुत्रानं आईची आज्ञा ही जगातली सगळ्यात मोठी आज्ञा मांडली, त्यात जिजाऊंचं नाव वृद्धाश्रमाला दिलं जातं ना, याच्यात इतकी दुर्दैवाची गोष्ट नाही. साहेब आपलं एकच स्वप्न आहे की महाराष्ट्रातले सगळे वृद्धाश्रम ओस पडली पाहिजेत आणि घराघरात मायबाप सुखानं नांदली पाहिजेत. हे ज्या दिवशी झालं त्या दिवशी हा महाराष्ट्र माझ्या शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र झाला तो व्हावा, हा आशावाद तुमच्यासमोर व्यक्त करतो. बापा इतकं मोठं दैवत नाही, आई इतकं मोठं दैवत नाही, त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हा. मी कीर्तनकार असून झी टॉकीच्या प्रोमो लाईनमध्ये एक वाक्य बोललो होतो, तुम्ही मारुतीला, मारुतीचंच आहे का, तुम्ही मारुतीला येऊन पाणी नाही घातलं ना काही फरक पडत नाही. काही जण मारुतीला येऊन पाणी घालतात, व्यायाम करून लहान्या भावाचं टी शर्ट घालायचं फिट असं, इथं कळशी इथं पंचिपाळ. जय हनुमान ज्ञान गुणसागर जय कवी सती हुलोक उजागर रामदूता तुलित बल धाम अंजनी पुत्र पवन सुतनामा बद 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 बद. मारुती म्हणला दमानं दमानं, मला बिडकिनला जायचं आहे, तुला काय, तू इथंच आहेस. मारुतीवर पाणी टाकलं, पाणी सांडलेलं, पुजारी आहे की पुजारी बघून घेईल पाणी वतलं. पोरग निघालं जाताना म्हातारी माय म्हणली, बाळा तेवढं माझ्या गोळ्यान मी अरे युवा नेतृत्व आहे, मी आणायचे होय असले आपल्याला कामं सांगायचे, काय उपयोग आहे मारुतीला पाणी घालून. ऐका, तुम्ही मारुतीला पाणी नाही घातलं ना जास्त फरक पडणार नाही. तुमच्या मायबापाला पाणी पाजा, मारुती तुमच्या दारामध्ये येऊन पाणी भरायची तयारी ठेवील, एवढं मोठं दैवत माय आणि बाप आहे. दादा मी एक गोष्ट बोलतो, आपण बंगला बांधतो, लोक बंगला बांधतात, इमारत बांधतात, इमारत बांधल्याच्या नंतर किचनमध्ये भलं मोठं देवघर बांधतात, संगमरवरीन सागवान लाकडाचं भलं मोठं देवघर. त्या देवघरात एवढे देव आर देवळ किचन आहेत, एवढे देव. तुम्ही बघा, तुम्ही घरातले देव विचारायचे, हे कोणता आहे, कोणता आहे की आलता असाच, आता का चलत आला का, ओळखीचे ठुवा. घरात एवढं मोठं देवघर आणि मायबापासाठी एक बेड नाही आणि मायबापासाठी एक गादी नाही, सांगा त्या देवघराला किंमत आहे का. ऐका, तुम्ही घर बंगला इमारत बांधत असताना देवघर नाही बांधलं तरी फरक पडत नाही, मी महाराज असून सांगतोय. तुम्ही घर बंगला इमारत बांधत असताना देवघर नाही बांधलं जास्त फरक पडणार नाही, पण तुम्ही तुमच्या म्हाताऱ्या मायबापाला उडबस करता येत नाही ना, बाप गुडघ्यातून चालू शकत नाही ना, माईला दिसत नाही ना, माय चार पावलं चालत जाऊ शकत नाही ना, त्या मायबापासाठी एक प्रशस्त रूम बांधा, तिथं चांगली टॉयलेटची व्यवस्था करा. अरे तुमचं अख्खं घर देवघर झाल्याशिवाय राहणार नाही, ही ताकद माय आणि बाप यात नावात आहे, ती तुम्ही पाळाल हा आशावाद याच्यावर मी भरभरून बोलतो. बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टीत आपण मला बोलवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. विवेकानंदांचा विचार, मी जिजाऊ चरित्रावर कमी बोललो, बरेच जण जाताना म्हणतील चरित्रातलं काही सांगितलंच नाही, कारण काही जण त्याच्यासाठीच येतील, फक्त त्याच्यासाठी, इथले नाही मला जायचे की नाही इथले नाही, मी दुसरीकडलं सांगवली. एकदा एका गावात मी गेलो, सप्त्याचं नियोजन माझ्याकडं दोघंजण दररोज ठरलेली, पहिल्या दिवशीचे कीर्तन करायला एक सप्ताह कीर्तन झालं, ते निघाले, ह्यानं लावला तंबाखूला चुना, कसं झालं कीर्तन, नंबर एक, एक नंबर प न, हे पण लय घोटाळ्याचं आहे प न. म्हणे काय, त्या महाराजाला थोडं गाता येत नव्हतं म्हणे, झालं गेलं कीर्तन फेल. दुसऱ्या दिवशी आवाजाचे जादूगार मोठे लट गायनाचार्य, नंबर एक कीर्तन, लावला तंबाखूला चुना, लगे बोलायला सुरुवात, नंबर एक. पण जरा गायन जास्त झालं का आज, प न, हे पण लय घोटाळा आहे. काल्याच्या दिवशी मोठे महाराज, मोठे म्हणजे मोठे पाकिटावले मोठे लट महाराज आले, काला झाला, ह्यानं बुंदी अशी दाबून आणली, जोरात जेवलं बिना पट्टी देता, लय जास्त, नंबर एक जेवण केलं, ह्यानं लावला तंबाखूला चुना, नंबर एक कीर्तन झालं, महाराज नंबर एक, गायन नंबर एक, वक्तृत्व नंबर एक. पण महाराजांनी जी गाडी आणली होती ना त्याचा कलर कसा काय काळा होता की संबंध नसतो. मला सांगू, माझा अभ्यास कमी आहे मीच मान्य करतो, मी वाचण्याचा आत्ता प्रयत्न करतो आहे, बोलण्याचा प्रयत्न करतो आहे, पण मला असं वाटतं पुस्तकातलं जास्त सांगण्यापेक्षा वाचलेल्या पुस्तकातून आलेल्या अनुभवातून थोडंसं आपण व्यक्त झालं पाहिजे, त्याच्यावर बोलण्याचा प्रयत्न करणारा मी पोरगा आहे. म्हणून बोलण्याच्या ओघात एखादा अभद्र शब्द निघाला असेल, कोणाला वाईट वाटलं असेल, तर उदाहरणार्थ करण्यानं माफ करा. तुमच्याच लेकराच्या वयाचं हे लेकरू आहे असं समजा, चार गोष्टी अशा करायच्यात, चार गोष्टी. मला एकट्याला सोडून घाई गडबडीमध्ये वेळेअभावी विचारमच्छावरून आलेले सगळी मान्यवर आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले ते नसताना त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. दुसऱ्या टाळ्या, या कार्यक्रमासाठी प्रयत्न करणारी सगळी संयोजक
पत्रिका छापण्यापासून वाटण्यापर्यंत मला कॉल करण्यापासून व्हॉट्सअपला पत्रिका पाठवण्यापर्यंत हे चौक सजवण्यापासून महापुरुषांचे फोटो लावण्यापर्यंत झेंडे बांधण्यापासून हे बॅनर लावण्यापर्यंत इथं चटया आतरण्यापासून इथले खडे ना खडे उचलण्यापर्यंत हा पुतळा इथं आणून ठेवण्यापासून स्टेज सजवण्यापर्यंत कार्यक्रम झाल्यास पुतळा जिथं होता तिथं व्यवस्थित नेऊन ठेवणाऱ्यापर्यंत सगळ्यांसाठी एकदा जोरदार कळावा. हा कार्यक्रम व्हावा म्हणून ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्यासाठी एकदा जोरदार कळावा. कार्यक्रम होऊ नये असं नाही झालं, पुढे बोलणार होतो पण तसं झालं नाही म्हणून थांबतो. या माय माऊल्या इथं उपस्थित राहिल्या व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तपा काही जण काय म्हणले माहिती का, आपली आलीच नाही आपली आलीच नाही तर आपण टाळी वाजवायची. जोरदार वाजवा एकदा टाळ्या जोरदार. क्या बात आहे. साऊंड सिस्टीम कुठली आहे, ढगे साऊंड सिस्टीम वाळूज. मी असं कोणाला म्हणत नाही पण लव यू. सुंदर सिस्टीम आहे सुंदर, कारण 2 तास आमचं नरड ह्यांच्या बोटाखाली असतंय ते. पण हे साऊंड सिस्टीम चांगली असल्यास फायदा बी आहे आणि तोटा बी आहे. फायदा असा आहे आम्हाला इथे मजा, पण तोटा असा आहे लोक तिकडं तोट्याला चुनाला येत बसतात लांब लांब. इथं यायला की आवाज बसू का इथं निवांत बस, कुठं जायचंय पुढं मरमर करीत बस इथं कशाला जायचंय पुढं. पण सुंदर साऊंड सिस्टीम. आपण सगळेजण इथं उपस्थित राहिलात सगळेजण. मी ते तिकडं बघितलं ना ते महाशय दिसले मला ते हे इकडं अलीकडं उभेत ना ते. हां 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 कुत्रं म्हणाले ते बरोबर आहे. उद्या असं कुणीच म्हणणार नाही जिजाऊ जयंतीच्या अविनाश भारतीच्या व्याख्यानाला काळं कुत्रं नव्हतं. असं कुणी म्हणू शकत नाहीच म्हणून. तुम्ही सगळेजण आलात, तुम्हा सगळ्यांचे आभार. तुमचं 1 वर्ष पुतळ्याचं झालंय. हा कितवं वर्ष जिजाऊ जयंतीचं? पहिलं आहे तुमच्या जिजाऊ जयंतीचं पहिलं वर्ष. 10वं, 20वं, 30वं, 40वं, 50वं, 60वं, 70वं, 80वं, 90वं, 110वं, 110 वर्षापर्यंत जोपर्यंत या गावात माणसं जिवंत आहेत तोपर्यंत या गावाचा जन्मोत्सव असाच वाढता राहावा हा आशावाद व्यक्त करतो. एक शेवटचा शेर सांगतो, थांबतो. मला बोलवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे जाहीर 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 आभार व्यक्त करतो. काही चुकीचा संदर्भ गेला असेल, बोलण्याच्या ओघात एखादा अभद्र शब्द निघाला असेल, कारण मी न चिठ्ठी ठेवता समोर बोलतो, जर काही चुकलं असेल तर तुमचं लेकरू असं उदाहरणार्थ करणार माफ करा. एक टाळ्या राहिल्या हो, हे फोटोवाल्या दादासाठी एकदा वाजवा बरं टाळ्या. या टाळ्या याच्यासाठी आहेत की मी गावाकडं जायच्या अगोदर मला फोटो पोहोचतील. या अपेक्षेपोटी टाळ्या आहेत. लई फोटोवाले माझे फोटो काढतात पाठवितच नाहीत. पण हे पाठवणार 100% पाठवणार. मला बोलवलं, वेळ कमी होता तरी जास्त बोलण्याचा प्रयत्न केला. जगलो वाचलो, तुमच्या गावानं पुन्हा बोलवलं तर मी पुन्हा येईल. आपल्या सगळ्यांचे आभार. एक शेर या संयोजन समितीसाठी, या तरण्या पोरांसाठी, माझ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा या तरण्या पोरांसाठी. शाबास. की कहीं जीत बाकी है कहीं हार बाकी है हा माझा सगळ्यात आवडता शेर आहे. आणि तरण्या पोरांना सांगतो ही प्रतिज्ञा झाली पाहिजे. पोरं थोडं डिप्रेशन, थोडं अपयश आलं ना टेन्शनमध्ये, नाही नाही जायचं नाही. काय अपयश, येईल यश. यश ते 3 इडियट्स बघितलं ना आमिर खानचा, त्या आमिर खान म्हणतो की कामयाबी के पीछे मत भागो काबिल बनो, कामयाबी आपके पीछे भागते हुए आएगी. आपल्याला फक्त काबिल बनायचं एवढं लक्षात ठेवा. हां एवढं लक्षात ठेवा. आपला पुन्हा काळ येणार का आता आमचं काही बरं आहे का. हार किंवा जीत होणे हा खरा निर्णय नव्हे. चंद्रशेखर सान्नेकर नावाचे गझलकार आहेत, फार सुंदर गझल आहे. हार किंवा जीत होणे हा खरा निर्णय नव्हे, जो दगा देईल त्याचा कट उधळला पाहिजे. एक मुंगी साकडे घाली तिच्या देवाकडे, एक माझ्या हातून पर्वत सरकला पाहिजे. होत गेली निर्मिती तो तसतसा झाला निळा, या नभाचा रंग आधी शुभ्र असला पाहिजे. हेच भरकटणे उद्या होईल मग माझी दिशा. आमचं काही जगणं सोपं आहे का. एका गावात व्याख्यान झालं, चहा प्यायला गेलो, तिथं एक म्हातारी होती आजी, तिनं चहा पाजला. म्हणलं आजी बरं आहे का, बरं आहे, लेकरं 3 आहेत, कसं आहे, तिघाचं बरं आहे, फक्त एकाचीच काळजी. म्हणलं कसं काय, मोठं डॉक्टर आहे, शेटल आहे. म्हणलं डॉक्टर म्हणलं शेटल असणार काही विषय नाही.
दुसरं इंजिनियर आहे नंबर एक, म्हणलं वा आनंद आहे. तिसरं तिसरंच थोडं बिघडलं आहे, तुझ्यासारखं बोंबलत फिरत आहे. हेच भरकटणे उद्या होईल मग माझी दिशा, हेच भरकटणे उद्या होईल मग माझी दिशा. फक्त माझा एकदा तारा चमकला पाहिजे, फक्त माझा एकदा तारा चमकला पाहिजे. दादा आपल्याला काही जास्त कमवायचं नाही, तुम्हाला सांगू 10 फोन येतात दिवसामध्ये, ते चांगलं बोलतात, आयुष्यात झालेलं परिवर्तन सांगतात, समाधानी आहे. माहीत नाही आत्तापर्यंत काय होईल, पण मी नेहमी सांगत असतो आपल्या भाषणाचं ऐकून 36 ते 37 पोरांनी मायबापाला घरात घेतलं आहे, आपल्याला दुसरं काही नग, 37 घरांना आधार मिळाला. पैसा, प्रॉपर्टी, गाडी, बंगला हे मिथ्य आहे, चिरंतर सुख आपल्याला मिळत चाललं आहे. कारण मी एकदा जत मी हे बोललो आहे बऱ्याचदा, तुम्ही माझ्याकडे मी वक्तृत्व स्पर्धा केला, मी महाराष्ट्र शासनाचा स्वच्छता दूत म्हणून फिरलो, 1 लाख रुपये शासनाने दिले ते घेऊन सगळीकडे फिरलो, शासनाचा दूत म्हणून फिरलो. सगळं करून फिरत असताना तुम्ही माझ्या घरी जा आले अशा लय ट्रॉफ्या लावल्यात, पण 1 50 रुपयाची नोट मी लॅमिनेशन करून लावली आहे. 50 रुपयाची नोट आहे चुरगळलेली, ती लॅमिनेशन करून लावली आहे. मला बरेच जण विचारतात ही नोट कशाची आहे. जतला गेलो तुम्ही सांगली जिल्ह्यात, आणि जतचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर एक म्हातारा आला, ते म्हणे कुठून आलास, म्हणलं बाबा मराठवाड्यातून आलो आहे, अंबाजोगाई तालुक्यात असं असं गाव आहे. ते म्हणे मला अंबाजोगाई माहीत नाही, तुझं गावही माहीत नाही, तुझं नावही माहीत नाही, कुठला आहेस, कुठून आलायस, कसा आलायस मला काही माहीत नाही, पण मायबापाच्या विषयावर बोलतोस, लय चांगलं बोलतोस, माझ्याकडून हे 50 रुपये तुला बक्षीस. ते 50 रुपये मला 50 लाखाच्या वरचे वाटतात, का एका बापानं दिलेला तो आशीर्वाद आहे. दादा मी कीर्तनकार झालो ना, एक वाक्य बोलू, मी कीर्तनकार झालो ना, तुम्ही बऱ्याचदा व्हिडिओत ऐकला असेल, मी कीर्तनकार माझ्या बापाची इच्छा पूर्ण करण्यासाठी झालो. मी एक वाक्य बोललो होतो, माझा बाप सालगडी शेतकरी होता, दुसऱ्याच्या शेतात माझा बाप सालगडी म्हणून काम करत होता. एके दिवशी तिथे एक महाराज आले, त्या महाराजांचे पाय पुजायला माझ्या बापानं पाणी काढून दिलं. मी आत्तापर्यंत माझ्या पायावर कोणालाच पाणी टाकू दिलं नाही, का, कारण काही दिवसापूर्वी माझा बाप दुसऱ्याचे पाय धुण्यासाठी पाणी टाकून देत होता. आपल्या बापाच्या वयाच्या माणसानं आपल्या पायावर पाणी टाकलं नाही पाहिजे, ही माझी सगळ्यात स्पष्ट आणि खरी भूमिका आहे. मी टाकू देत नाही. माझ्या बापानं पाणी टाकून दिलं. माझा बाप घरी आला, मला म्हणला तुला काय व्हायचं, म्हणलं पप्पा मला इंजिनियर व्हायचं आहे. म्हणले मला इंजिनियर बाळा कळत नाही, माझी फक्तच एकच इच्छा आहे. म्हणलं सांगा तू महाराज हो. म्हणलं मधीच कसं काय, नाही तू महाराज हो. आणि खरं सांगू कुठल्या संस्थेत बसलो नाही काही नाही, मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यातला महाराज आहे. हां म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यात चलती झाडे पाहूया आणि मामाच्या गावाला, मामाची बायको सुगरण आणि रोज पोळ्या, असं कुठंच नसते. कुठलीच मामी रोज पोळ्या आणि रोज शिकरण देत, इथली सोडून मला नीट जायचे. इथं सगळ्या माम्या चांगल्या आहेत. आमच्या भागामध्ये मामीनं भाच्याला बघितलं की आलं माय दलिंदर, ह्याला काय घरी खायला भेटत नाही का काय, दर उन्हाळ्यात आमच्याकडेच येते. मग उन्हाळ्याच्या सुट्ट्यात मामाच्या गावाला जाण्यापेक्षा ह्या पोरानं ज्ञानोबा मामाची ज्ञानेश्वरीन तुकोबा मामाची गाथा हातामध्ये घेतली, कीर्तन करण्याचा अधिकार प्राप्त करून घेतला. काही नाही, उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये कट्ट्यावर बसून शिट्ट्या मारत आयुष्याची थट्टा करण्यापेक्षा, उन्हाळ्याच्या सुट्ट्यात कट्ट्यावर बसून शिट्ट्या मारीत आयुष्याची थट्टा करण्यापेक्षा कीर्तनाचा फेटा बांधणारा हा पोट्टा महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरायला लागला. ही फक्त साधी सोपी भूमिका घेऊन जगतोय. माझे वडील म्हणले बाळा तू कीर्तनकार हो. म्हणलं पप्पा तुमची इच्छा आहे ना, झालो. आणि शास मी अभिमानानं सांगतो, झी टॉकीजला पहिला एपिसोड लागला ना, तेव्हा माझा बाप टी व्हीला हळद कुंकू लावित होता साहेब, टी व्हीला. मी माझ्या वडिलांना म्हणलं पप्पा टी व्हीला हळद कुंकू कसं काय, ते म्हणे अरे या डबड्यामध्ये आत्तापर्यंत लय दुसरे हिरो बघितलेत, आज माझा हिरो ह्या डबड्यात गेलाय ना, म्हणून त्या डबड्याची आज पूजा आहे. हे बापाच्या ओठावर आणू शकलो, एवढं कमवू शकलो बस, म्हणून हेच भरकटणे उद्या होईल मग माझी दिशा, फक्त माझा एकदा तारा चमकला पाहिजे. कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी तो मेरी जिंदगी का सार बाकी है, यहां से चला हूं मैं नई मंजिल की तरफ, आज मैंने पूरा किया, आज अभी आपके गांव में जिजाऊ जन्मोत्सव के तौर पर अविनाश भारती ने पूरा किया, वो खाली एक पन्ना था, अभी तो मेरी जिंदगी की पूरी किताब बाकी है, अभी तो मेरी जिंदगी की पूरी किताब बाकी है. मला बोलवलं ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. सगळ्यांनी एकदा मोठ्याने घोषणा द्यायची आणि आपण आपल्या वाणीला पूर्ण विराम देऊ. व्याख्यानात आणि कीर्तनात सगळ्यात डिस्टर्ब करणारं वाहन, तरी नशीब त्याचा साऊंड बंद होता. ट्रॅक्टर म्हणजे लय डेंजर, एक तर त्याचाच आवाज एवढा आणि पुन्हा साऊंडचा आवाज एवढा असतोय. मागचं हॉर्न वाजू वाजू मेलं, पण ते काय बाजूला सरकत नाही. बघा शेवटची जय घोषणा बिंबीच्या देटापासून सगळ्यांनी द्यायची, सगळ्यांनी द्यायची, सगळ्यांनी. ज्याला जीभ आहे ते जय म्हणील, ज्याला जीभ नाही त्याच्याबद्दल आपण काय बोलावं. पण जीभ असून जे जय म्हणणार नाही, सकाळी ब्रश करताना त्याचे दाताखाली जीभ येऊन 2 तुकडे होतील. कुठलायस लावल गाव, लावल गाव खुली खुली
लावल गाव खुली असं जर होऊ द्यायचं नसेल तर सगळ्यांनी जय म्हणा. कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत महाराज योगीराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय जिजाऊ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय ज्योति, जय क्रांती.